नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो गेले काही दिवस जेम्स लेनचं प्रकरण गाजतंय आहे आणि आता एक मोठा खुलासा या संदर्भातला आलेला आहे आणि तो आल्यानंतर अनेक खोटे चेहरे बनावट चेहरे ढोंगी चेहरे हे उघडे पडलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा जो बुरखा आहे तो फाटलेला आहे आणि हा जो खुलासा आहे तो दुसरं तिसरं कोणी नाही तर खुद्द जेम्स लेन यानेच दिलेला आहे इंडिया टुडे यांनी एक प्रश्नावली पाठवून जेम्स लेनकडून एक मेल मागवला त्याची उत्तरं मागवली आणि जेम्स लेनने या उत्तरांमध्ये म्हटलेलं आहे की महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी आपण कधीही बोललेलो नाही बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेन यांचा एकमेकाशी संबंध जोडून गेली अनेक वर्षं बाबासाहेब पुरंदरेंवर चिखलपेक करणे त्यांना अत्यंत खालच्या भाषेमध्ये शिव्या घालणे त्यांची बदनामी करणे त्यांच्या त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे शिवचरित्रासंबंधी त्या कार्यावर टीका करणं अत्यंत वाईट शब्दांमध्ये हे होत आलेलं आहे आणि आज मात्र जेम्स लेनने स्वतःच बाबासाहेब पुरंदरेंशी आपला कोणताही संबंध कधी आला नव्हता कधी आपण त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे बोललो नव्हतो हे स्पष्ट केलेलं आहे आणि हे स्पष्ट केल्यानंतर संभाजी ब्रिगेड असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील स्वतः शरद पवार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा त्यांचे कार्यकर्ते इतर नेते समर्थक यांच्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरेंच्या बाबतीत जी वाईट टीका होत होती इतकी वर्ष आणि आता मृत्यूनंतरही ती सुरू आहे त्या टीकेवरचा एक प्रकारे पडदा जो आहे तो पडला आहे असा आपण म्हणू पण ती अत्यंत सौम्य भाषा झाली हा हो in जो या लोकांनी खोटारडेपणा गेली अनेक वर्ष केला तो खोटारडेपणा या निमित्ताने उघडा पडलेला आहे जेम्स लेनने जे पुस्तक लिहिलं होतं शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे जेव्हा पुस्तक भारतामध्ये आलं महाराष्ट्रातल्या एका शिवाजी महाराजांसारख्या राजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषेमध्ये त्याच्यामध्ये काही उल्लेख आहे तो आपण उल्लेख करूही शकत नाही असा उल्लेख असलेलं पुस्तक महाराष्ट्रामध्ये येतच कसं हा पहिला प्रश्न होता पण तो त्या त्याविषयी कोणत्या प्रकारचं बोलण्यापेक्षा बाबासाहेब पुरंदरेंचा कसा त्याच्याशी संबंध आहे बाबासाहेब पुरंदरेंनी कशी त्याला मदत केली जेम्स लेनला हे सांगण्यामध्ये अनेकांना रस होता कारण बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हे जे त्याचा मथळा जो आहे पुस्तकाचा मुखपृष्ठावरचं नाव आहे त्यालाच खरं तर आक्षेप घेणं आवश्यक होतं महाराष्ट्रातल्या कोणताही व्यक्ती लहान मोठा कोणी असो शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज असंच आदराने म्हणतो शिवाजी इज अ हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया म्हणजे भारत सुद्धा इस्लामिक आहे किंवा होता असा इतिहास जो मांडतोय त्या व्यक्तीबद्दल खरं तर आक्षेप असायला पाहिजे होता त्याच्याबद्दल चीड संताप असायला पाहिजे होता आणि त्याचं पुस्तक तेव्हाच भारतामधून बाद करायला पाहिजे होतं बाहेर काढून टाकायला पाहिजे होतं त्याच्यावर बंदी घातली गेली पाहिजे होती पण तशी बंदी न घालता उलट त्या पुस्तकाचा उपयोग करून बाबासाहेब पुरंदरेंना कसं बदनाम करता येईल त्यांचं जे कार्य आहे त्याची कशी अवहेलना करता येईल याचा विचार झाला हे अत्यंत धक्कादायक आणि निंदनीय आहे आणि आज त्या जेम्स लेनने जेव्हा हा खुलासा केला की माझी आणि बाबासाहेब पुरंदरेंची कधी भेट झाली नाही मी कधीही त्यांच्याशी बोललो नाही तेव्हा हा सगळा याचा उलगडा झालेला आहे म्हणजे जे इतके दिवस सांगत होते की बाबासाहेब पुरंदरेंनीच त्या जेम्स लेनला मदत केली पुस्तक लिहिण्यासाठी कारण म्हणे जेम्स लेनने पुस्तकात लिहिलेलं ले आहे की मला ज्यांची मदत झाली त्यात बाबासाहेब पुरंदरेंचा संबंध होता असा कोणताही उल्लेख असल्याचा पुरावा कुठे आलेला नाही मुळातच पण तरी देखील बाबासाहेब पुरंदरेंची बदनामी केली गेली आणि आज या सगळ्या प्रकरणावरचा बुरखा फाटलेला आहे ज्यांनी ज्यांनी हा खोटारडेपणा केला त्यांचा खोटारडेपणा उघडा झालेला आहे आता खरं तर दोन हजार तीनमध्ये मध्ये हे पुस्तक जेव्हा इथे आलं भारतामध्ये त्यावेळेला ते पुस्तक वाचल्यानंतर महाराष्ट्रातले अनेक इतिहासकार जे होते त्यांना त्यावर आक्षेप होता कारण हे जे त्याच्यात त्या जेम्स लेनने म्हटलेलं आहे शिवाजी महाराजांबद्दल किंवा जिजाऊंबद्दल हे इतकं आक्षेपार्ह आणि अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये होतं कोणताही त्याच्यामध्ये तथ्य नव्हतं असं लिहिलेलं ले वाचल्यानंतर या सगळ्या इतिहासकाराने ठरवलं की या पुस्तकाला बंदी घातली गेली पाहिजे हे पुस्तक कोणापर्यंतही पोचता का नये कुठेही वितरित होता का नये आणि म्हणून त्यांनी पत्र लिहिलं नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन हजार तीनच्या जे ऑक्सफर्ड प्रकाशन आहे ज्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं त्यांना एक पत्र लिहिण्यात आलं आणि त्याच्यामध्ये सहा सात इतिहासकारांनी सह्या केल्या आणि हे पत्र जे आहे हो ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलं त्याच्यामध्ये पुस्तकात कोणता आक्षेपारा मजकूर आहे त्याचा उल्लेख केला गेला आणि हे पुस्तक त्वरित मागे घेण्यात यावं या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी इतिहासकारांनी केली आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंचाही समावेश होता जयसिंगराव पवार त्याच्यामध्ये होते शिवदे म्हणून इतिहासकार जे ते त्याच्यात होते निनाद बेडेकर होते वसंत मोरे हे सुद्धा इतिहासकार त्याच्यामध्ये होते ते या इतिहासकारांनी स्वाक्षऱ्या करून हे सांगितलं की हे पुस्तक बंदी घातलं गेलं पाहिजे याच्यामध्ये जे काही नमूद केलेलं आहे जेम्स लेनने हे इतकं आक्षेपार्ह घाणेरड्या भाषेमध्ये हा अपमान आहे महाराजांचा तेव्हा मग ऑक्सफर्डने त्वरित त्यावर उत्तर दिलं प्रतिसाद दिला की आम्ही हे पुस्तक बंदी याच्यावर घालू बंदी घालण्याची त्यांनी हमी दिली दिल्लीमध्ये जे ऑक्सफर्डचं एक प्रतिनिधी होते मंझर खान यांना ते पत्र लिहिण्यात आलं होतं इतिहासकारांनी जे पत्र लिहिले होते त्याच्यावर मग ते उत्तर आलं की आम्ही या पुस्तकाला बंदी घालू आणि आम्ही माफी मागतो हे पुस्तक वितरित होणार नाही त्यावेळेला जवळपास बावन्न एक प्रती काही लोकांनी विकत घेतल्या होत्या त्या प्रती आम्ही मागे घेऊ त्या मागवून घेऊ असं आश्वासन देण्यात आलं आणि यावर पांडुरंग बलकवडे म्हणून जे इतिहासकार आहेत त्यांच्या एका मुलाखतीमध्ये ते म्हणतात की हे सगळं झाल्यानंतर सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या पुस्तकातला जो आक्षेपार्ह मजकूर आहे त्याचं वितरण अनेक ठिकाणी करण्यात आलं त्याच्या पी डी एफ काढून किंवा त्याचे फोटो काढून ते वितरित करण्यात आले एक प्रकारे शिवाजी महाराजांबद्दल जो बदनामीकारक मजकूर त्याच्यामध्ये होता तो वितरित करून एक मोठा गुन्हा आपण करून ठेवला हे सुद्धा या संभाजी ब्रिगेडला माहिती नाही असंच त्यांचं म्हणणं आहे बलकवडे यांचं जेम्स लेनने घाणेड्या भाषेमध्ये तर लिहिलंच पण ते त्याने जे लिहिलं ते वितरित करण्याचा गुन्हा इथे घडलेला आहे भारतामध्ये आणि मग त्यानंतर कोर्टामध्ये केस चालली की के के चा के या पुस्तकाला बंदी घातली गेली पाहिजे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहमंत्री आर आर पाटील होते त्यांनी आश्वासन दिलं होतं की या पुस्तकावर बंदी घालूया आपण बलकवडे यांनी सांगितलेलं आपल्या मुलाखतीमध्ये आणि मग त्या दृष्टीने तयारी झाली कोर्टामध्ये सुनावण्या ज्या त्या सुरू झाल्या पण ऑक्सफर्डने जे पत्र पाठवलं होतं की हो हा मजकूर जो आहे तो आक्षेपार आहे आम्हाला मान्य आहे हे चुकीचं लिहिलं गेलं आहे आम्ही माफी मागतो आणि हे पुस्तक जे आहे ते बंदी घालण्यात येईल हे मागे घेतलं जाईल याची हमी त्यांनी दिलेली होती हे जे पत्र होतं हे पत्र मुळातच कोर्टात सादर करण्यात आलं नाही बलकवडे यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे पत्रच सादर केलं नाही ऑक्सफर्डचाच कुठे आक्षेप नाही हे समजलंच नाही कोर्टाला त्यामुळे कोर्टाने ती बंदी जी त्याच्यावर इथे महाराष्ट्रामध्ये घातली गेली होती त्या पुस्तकावर ती हटवली ती हटवल्यानंतर ते पुस्तक उपलब्ध झालं आणि अजूनही ते उपलब्ध आहे महादोष दोष कोणाचा होता तर तत्कालीन महाराष्ट्र सरकारचा दोष होता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांचं ते सरकार होतं त्यांचा दोष होता ते जर तेव्हाच बंदी घातलं गेलं असं ताज ही अवस्था आली नसती पण कदाचित जेम्स लेनच्या माध्यमातून या पुस्तकाच्या पुस्तकात वापरलेल्या आक्षेपार्ह अशा वक्तव्याच्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरेंना कसं टार्गेट करता येईल त्यांना कसं लक्ष करता येईल कारण ते ब्राह्मण आहेत ब्राह्मण असल्यामुळे त्यांना लक्ष करायचं त्यांनी कशा पद्धतीने प्रद, शिवाजी महाराजांची बदनामी केली किंवा बदनामी करणाऱ्या लेखकाला कशी मदत केली असं सांगण्याचा वारंवार तेव्हापासून प्रयत्न झाला आणि आजही तो होताना दिसून येतो पण जेम्स लेनच्या या सगळ्यांची तोंड जी आहेत ती बंद झालेली आहेत त्यांचा खोटारडेपणा उघड झालेला आहे आज जेव्हा राज ठाकरे यांनी सभा घेतली त्या सभेमध्ये त्यांनी म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस हा जातीयवादी पक्ष आहे जेव्हापासून या पक्षाचा जन्म झाला तेव्हापासून जातीवाद बोकाळला महाराष्ट्रामध्ये असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी केलेला आहे आणि तो केल्यानंतर मग जेम्स लेन त्यानंतर पुरंदरे यांचा वाद जो आहे तो पुन्हा एकदा उकरून काढण्यात आला कारण राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात बाबासाहेब पुरंदरेंना कशा पद्धतीने लक्ष करण्यात आलं जाणीवपूर्वक याचा उल्लेख केला मग त्यावर शरद पवारांना प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली स्पष्टीकरण देण्यासाठी आणि तेव्हा शरद पवार म्हणाले आणि त्यांनी कुठला तरी एक उल्लेख केला कुठल्या बातमी वाचून दाखवली की त्याच्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंनी जेम्स लेनचं म्हणे कौतुक केलं होतं हे जेम्स लेन जे आहे त्यांनी जे लिखाण केलं त्याच्या संबंधित बाबासाहेबांच्या सोलापूरला जे त्या ठिकाणी भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी जेम्स लेनचं कौतुक केलं ते असं म्हणतात की जेम्स लेन हा चांगला शिव अभ्यासक आहे उड़ा, दे। ते ते ला असा उ असे उद्गार बाबासाहेबांनी काढले आता हे सगळं झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये अत्यंत ठीक लोकांच्या चालली त्याच्यावर त्यांची नाराजी लोकांनी केली आता हे कौतुक केलं होतं की नाही बातमी खरी आहे की नाही माहिती नाही तसं कोणतंही कातरण त्यांनी पत्रकारांपर्यंत दिलेलं नाही बाबासाहेब पुरंदरेंनी कौतुक केलं म्हणजेच त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहायला मदत केली असा अर्थ होतो का त्याचा मी जेम्स लेनने जे काही पुस्तकामध्ये लिहिलं अत्यंत खालच्या भाषेमध्ये बाबासाहेब पुरंदरेन त्याचं कौतुक केलं म्हणजे ते खालच्या भाषेमध्ये त्याने जे काही लिखाण केलं ते लिहायला मदत केली असा अर्थ होतो का त्याचा पण तसा अर्थ अजूनही काढला जातो राज ठाकरे यांनी म्हणूनच हा मुद्दा उपस्थित केला की गेली अनेक वर्ष बाबासाहेब पुरंदरेंची या माध्यमातून बदनामी केली गेली मग तो मुद्दा मागे पडला हळूहळू मग कुठे जयंतीचा मुद्दा आणला गेला बाबासाहेब यांनी कशी माफी मागितली होती वगैरे जेम्स लेनच्या संदर्भात हे जे पत्र आहे ज्या इतिहासकारांनी ऑक्सफर्ड प्रकाशन संस्थेला जे पत्र लिहिलं ते जेव्हा बाहेर आलं तेव्हा हळूच जेम्स लेनचा मुद्दा बाजूला पडला आणि जयंतीच्या निमित्ताने कसं बाबासाहेबांनी माफी मागितली असा कुठला तरी एक मुद्दा उखरून काढण्यात आला म्हणजे काही करून बाबासाहेब पुरंदरेंना बदनाम करायचं आणि त्या माध्यमातून आपलं राजकारण खेळायचं हाच प्रयत्न इथे होताना दिसून आला आता स्वतः जेम्स लेननेच हा खुलासा केल्यानंतर की बाबासाहेब पुरंदरेंशी आपण कधी भेटलो नव्हतो कधी बोललो नव्हतो यानंतर हे सगळे बुरखे जे ते फाटलेले आहेत त्याने हे सुद्धा म्हटले छत्रपती शिवाजी महाराज हे महान असे राजा होते हा सुद्धा उल्लेख त्याने केलेला आहे मी जे काही बोललो त्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला असंही त्याचं म्हणणं आहे आता अर्थात त्याने हे जे काही स्वतःचे क कबुली दिलेली आहे किंवा जी क्षमा मागितलेली आहे त्याला आता जी काही उपरती झाली आहे त्याला काहीच अर्थ नाही पण एक मात्र खरं की बाबासाहेब पुरंदरेंशी त्याचा कोणताही संबंध कधी आलेला नाही तो कधी त्यांच्याशी बोललेलं नाही हे स्पष्ट झालेलं आहे आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे म्हणतायत की मग तो भाग जो आहे जेम्स लेनच्या पुस्तकातला तो वगळा तो वगळा आणि बाकीचं पुस्तक उपलब्ध करून द्या असाच त्यांचा म्हणण्याचा अर्थ असावा तर हा वाद सुरू झाला दोन हजार तीन साली हा कुंभकर्ण हो ते वाक्य का नाही करत पुस्तकात महाभाग वगळा एखादा माणूस इतिहासकार म्हणून महाराष्ट्रामध्ये जे अत्यंत पूजनीय असं व्यक्तिमत्व आहे घराघरामध्ये ज्यांची पूजा होते अशा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये जो उल्लेख करतो त्या व्यक्तीचा तो लिहिलेला भाग फक्त बघा बाकी पुस्तक ठेवा के के मी केवढं केवढी उदारता महाराष्ट्रामध्ये आहे पहा की तुम्ही आमच्याबद्दल घाणेरडं लिहा पण तेवढा घाणेरडा भाग आम्ही बघू बाकी तुमचं भाषण ऐकू तुम्ही लिहिलेलं आम्ही वाचू केवढा औदारी आहे पहा महाराष्ट्रामध्ये हे पुस्तक तेव्हाच खरं बंद करायला पाहिजे होतं आज म्हटलं जाते की जेम्स लेनचं प्रकरण दोन हजार तीनचं आहे आज कशाला त्याच्यावर बोलायला पाहिजे आजच नव्हे जेव्हा दोन हजार तीनला ते घडलं तेव्हापासूनच बाबासाहेब पुरंदरेंचा त्याच्याशी संबंध जोडायला जायला नको होता तेव्हा जर तो जोडला गेला नसता आणि जेम्स लेनचं पुस्तक त्याला बंदी घातली गेली असती तर ते योग्य ठरलं असतं पण ते न करता पुरंदरेंना त्याच्यात ओढण्यात आलं त्यांच्यावर घाणेरडे आरोप करण्यात आले आणि स्वतःचं इप्सित साध्य करण्यात आलं भाजपाचे आमदार अतुल भातकळकर यांनी मागणी केलेली आहे की आज शरद पवारांचा जो खोटारडेपणा आहे या माध्यमातून त्यांनी जो केलेला बाबासाहेब पुरंदरेंच्या बाबतीत हा उघड झालेला आहे आणि त्यासाठी त्यांनी माफी मागायला पाहिजे आणि ही जी त्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण झालेली आहे त्याबद्दल पवारांवर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे कशासाठी इतकी वर्ष आपण एका एका व्यक्तीने काहीतरी कोणतंही तथ्य नसताना कोणताही आधार नसताना अत्यंत वाईट भाषेमध्ये जे वक्तव्य केलं लिहिलं त्या वक्तव्यावरून कोणाला तरी टार्गेट करणं स्वतःच्या राजकारणासाठी काय गरज होती या सगळ्या प्रकरणाची काय साध्य झालं त्याच्यातून शिवाजी महाराजांची बदनामीच त्याच्यातून झाली जे शिवाजी महाराजांना मानतात त्यातला कोणताही व्यक्ती अशा प्रकारचं लेखन खपवून घेणार नाही त्याचं जे हेडिंग सुरुवातीलाच मी सांगितलं शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया यावरच खरं तर आक्षेप असायला पाहिजे कुठला इस्लामिक इंडिया कोण म्हणतोय जेम्स लेन त्याचा काय अभ्यास आहे शिवाजी महाराजांबद्दल यावर क को, कधी कोणी प्रश्न विचारला का तेव्हा कोण आहे हा माणूस पण तो ते न विचारता त्याचा कशाशी तरी संबंध जोडला गेला एकतर बाबासाहेब पुरंदरेंशी संबंध जोडला गेलाच पण भांडारकर संस्थेशी पण संबंध जोडला गेला त्या संस्थेवर हल्ला करण्यात आला त्यांची तोडफोड करण्यात आली त्यांचं सगळं नुकसान करण्यात आलं जवळपास एक कोटी रुपयांचं ग्रंथांचं नुकसान झालं पुस्तकांचं नुकसान झालं आज तो खर्च कोण भरून देणार आहे कोण हे नुकसान भरून देऊ शकतं ते भरून तर देता येणारच नाही पण निष्कारण वाद उत्पन्न करून हे सगळं नुकसान घडवून आणलं गेलं आणि साध्य काय झालं त्याच्यातून काही नाही आज सगळा खोटारडेपणा उघडा पडलेला आहे आता या पुस्तकामधला तो भाग जो आक्षेपार भाग तो वगळावा आणि हे पुस्तक उपलब्ध करून द्यावं असं जर जा म्हटलं जात असेल जितेंद्र आवाड असं म्हणतायत ते म्हणण्यामागचं कारण काय कारण या पुस्तकामध्ये कदाचित त्यांचं त्यामुळे म्हणणं असेल कारण जेम्स लेनने आर एस एसशी संबंध जोडलेला आहे आर एस एसवर टीका केलेली आहे आर एस एसमुळे शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी होते असं सिद्ध झालं किंवा सिद्ध करण्याचा प्रयत्न आर एस एसने केला असं म्हटलं गेलं म्हणून तो आक्षेपार भाग वगळा पण हे बाकी पुस्तक ठेवा जेणेकरून आर एस एसची तरी बदनामी होईल मुळातच जी व्यक्ती जेम्स लेन सारखी ज्याचा कोणताही अभ्यास नाही शिवाजी महाराजांबद्दल कधी त्याने अभ्यास केलेला नाही ती व्यक्ती स्वतः म्हणते खुलाशामध्ये की मी काही लोकांकडून ज्या काही गोष्टी ऐकल्या एकाचं म्हणणं शिवाजी महाराजांबद्दल वेगळं होतं दुसऱ्याचं आणखी वेगळं होतं हे मी पुस्तकामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला तो इतिहास नाही तो इतिहास आहे असा मी दावा करत नाही असं ती व्यक्ती म्हणते अर्थात त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखं ती व्यक्तिमत्व नाहीच आहे पण आज हा खुलासा ती व्यक्ती करते आणि असं असताना सुद्धा आपण त्या व्यक्तीच्या पुस्तकाला मान्यता दिली आणि ते पुस्तक सगळीकडे वितरित होऊ दिलं त्यातला आक्षेपार्ह मजकूर जो आहे तो लोकांपर्यंत पोचला याच्यातून काय साध्य झालं बाबासाहेब पुरंदरींची बदनामी झाली की त्यापेक्षाही जास्त शिवाजी महाराजांची बदनामी झाली कुठल्याही पुस्तकामध्ये असा कोणताही उल्लेख असेल तर तो उल्लेख एखाद्या महान अशा व्यक्तिमत्वाबद्दल उल्लेख असेल तर तो उल्लेख आपण काढून टाकायचा किंवा ते पुस्तक जे आहे ते काढून टाकायचं बाद करायचं त्याच्यावर बंदी घालायची की त्यातला भाग काढून तो प्रसारित करायचा आणि प्रसारित करून लोकांना दुसरं काहीतरी राजकारण त्याच्यातून निर्माण करायचं राजकारणाचा आपला हेतू साध्य करायचा यातून फक्त महाराष्ट्रामध्ये द्वेष निर्माण झाला जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचंच कार्य झालं आता यातून आपण काही धडा घेणार आहोत की नाही माहिती नाही आता निदान जेम्स लेनने सांगितल्यानंतर ले एक तर माफी मागावी या संदर्भात ज्यांनी ज्यांनी बाबासाहेब पुरंदरेंवर आरोप केले खोटे नाटे आणि हे प्रकरण बंद करावं किंवा त्यांच्यावर कारवाई तरी व्हावी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा आमचे यूट्यूब चॅनल सर्वप्रथम तुम्ही सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद